बेहच्ची परम महाशांती आता अध्याय तिसरा आपल्या या ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली यामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या ब्रह्मांडाची रचना कुणी केली त्याच्यानंतर जी आपण महाशिवरात्रीला शिवाची पूजा करतो ते योग्य आहे का तसेच जे आपल्याला विज्ञानामध्ये शिकवलं जातं की एका पेशीपासून दुसरी पेशी असं करत करत आपली रचना झालेली आहे ते योग्य आहे का आणि हे जर अयोग्य असेल तर आपली म्हणजे माणसाची निर्मिती कशी झाली हे सर्व आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत ब्रह्मांडाची रचना शिवाच्या द्वारे झाली परम महाब्रह्मांडाची रचना परम महाशिवानी केली शिव एक तत्व आहे ज्याला आपण शिवत्व असे म्हणतो हे काल रूप आहे महाशिव महाकाल रूप धारण करतात आणि परम महाशिव परम महाकाल रूप धारण करतात शिवाला परमात्मा म्हणतात शिवाला कालतत्व पण म्हणतात काल म्हणजे समय काल हे एक अचेतन तत्व आहे काल बरोबर रुद्र रूपधारी शिवाचा जन्म परमतत्वांमध्ये होतो म्हणून शिव एक परमात्म परम परमात्मा झाला ज्यांचे जन्म परमतत्वांमध्ये होतात ते सर्व परमात्मा होतात शिव निराकारी पण आहे आणि आकारी पण आहे शिव परमात्मा आहे तसेच शिव एक तत्व पण आहे ज्याला शिवत्व म्हणतात शिव कालरूप म्हणजे समय आणि शिव रुद्र रूपधारी पण आहे वेदांत दर्शनात म्हटलेलं आहे की परब्रह्माला इच्छा झाली की मी एकातून अनेक होईन तेव्हा शिवाद्वारे शक्तीची रचना झाली नंतर आकारी शिवाद्वारे आणि नंतर शिवशक्तीच्या आकारी स्वरूपातून विष्णूंची उत्पत्ती झाली विष्णू म्हणजे नारायण नर म्हणजे जल आणि आयन म्हणजे स्वारी म्हणून विष्णूंचे निवासस्थान क्षीरसागर दाखवतात आता आपण चित्र नंबर सहा आणि सात या आकृत्यांमध्ये काय काय दाखवले ते पाहू सगळ्यात आधी निराकारी शिव यांच्यामध्ये शिव म्हणजे ब्रह्म आणि शक्ती म्हणजे परब्रह्म यांच्यापासून आकारी शिव बनले त्यांच्यापासून अंबिकेची रचना झाली आणि पुढे शिव आणि शक्ती यांची निर्मिती झाली त्यांच्यातून पुढे नारायण म्हणजे विष्णू आणि विष्णूंपासून लक्ष्मीची निर्मिती झाली विष्णूंच्या शक्तीपासून एका पिंडाची निर्मिती झाली हा पिंड ब्रह्मांचे शरीर अर्थात ब्रह्मांड बनला या पिंडांचे पुढे दोन भाग झाले वरचा भाग आणि खालचा भाग धरती बनला आता चित्र नंबर सात मध्ये ब्रह्मांच्या पासून सप्तऋषीची उत्पत्ती कशी झाली ते दाखवलेलं आहे लक्ष्मी आणि नारायण किंवा विष्णू यांच्यापासून ब्रह्मा आणि सरस्वती यांची निर्मिती झाली यांच्यापासून पुढे सप्तर्षींची निर्मिती झाली सप्तर्षींनी पुढे मनुसत्रुपाची निर्मिती केली मनुसत्रुपा यांच्यापासून प्रजापतींची उत्पत्ती झाली प्रजापतींच्या पासून पुढे देवतांची उत्पत्ती झाली देवी देवतांचे पुढे स्वतःचे पुत्र आणि पुत्री उत्पन्न झाले पुढे त्यांचे पुत्र पुत्री असं करत करत वंश वाढत गेला देवी आणि देवतांपासून पुत्रपुत्रींची उत्पत्ती झाली या प्रकारे वंशवृद्धी झाली आणि शिवापासून काल अर्थात समयाची उत्पत्ती झाली म्हणून शिवाला कालतत्त्व म्हणतात काल एक अचेतन तत्व आहे हा आत्मशक्तीद्वारे गतीशील आहे जेव्हा शिवामध्ये पॉझिटिव्ह पॉवर असते किंवा सकारात्मक शक्ती असते तेच शिवत्व आहे तेव्हा तो ब्रह्मांडाची रचना करतो हे आपण चित्र नंबर एक आणि दोन मध्ये पाहिले जेव्हा शिव ब्रह्मांडाचे एकत्रीकरण करून आपल्यामध्ये सामावून घेऊ इच्छितो तेव्हा तो, ते तो कालाग्नीची वर्षा करून किंवा रुद्ररूप धारण करून ब्रह्मांडाचा नाश घडवून आणतो तेव्हा तो ब्रह्मांडाला एकत्र करून आपल्या आकारी स्वरूपातून स्वतःच्या रोमकूपातून परत सामावून घेतो म्हणून शिवाला सुद्धा कालतत्व म्हणतात आणि त्यामध्ये निगेटिव्ह किंवा नकारात्मक शक्ती येते तेव्हा शिव स्वतः जळू लागतो आणि आपल्या शक्तीला रिचार्ज करण्यासाठी किंवा पुन्हा शक्तिशाली होण्यासाठी तो महाशिवामध्ये सामावून घेतो ब्रह्मांडाचा रचनाकार शिव आणि त्याच्या सहयोगिनी अनेक शक्ती आहेत आपले हे जे ब्रह्मांड आहे ज्यात आपला भारत वर्ष आहे असे अनंत अनंत कोटी ब्रह्मांड आहेत परलोक आणि पुनर्जन्म जुना पान नंबर दोन आणि तीन आणि नवीन पान नंबर सहा आणि सात अनंत अनंत ब्रह्मांड स्वरूप या जगात एकेक -एक ब्रह्मांडात अनंत अनंत जीव आहेत एकेका -एक जीवाच्या अनंत अनंत जन्मात अनंत अनंत कर्म आहेत अनंत अनंत कर्मांधले एक कर्म अनंत अनंत फळे देत ज्या भूलोकात आपला भारत वर्ष आहे तो भूलोक अनंत ब्रह्मांडांच्या मधोमध आहे परलोक आणि पुनर्जन्म जुन्या पुस्तकाचे पान नंबर तीनशे सत्याहत्तर आणि नवीन तीनशे पंच्याऐंशी यामुळे अनंतकोटी ब्रह्मांड आहेत आणि अनंत कोटी कोटी परमतत्व आहेत तसेच अनंतकोटी रंग आणि रंगांचे मिश्र स्वरूप आहेत तसेच वेगवेगळे स्वरूप सुद्धा आहेत तिथली कल्पना करणं सुद्धा अत्यंत कठीण आहे कारण अनंतकोटी ब्रह्मांडांमध्ये वेगवेगळी परमतत्व आहेत कुठलीही दोन ब्रह्मांड एकसारखी नाहीत पान नंबर सहाशे एकावन्न देवी भागवत एक एक ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे ब्रह्मा विष्णू आणि शिव आहेत देवी भागवत पान नंबर सहाशे एकोणचाळीस महाकाळाच्या महाविराट रूपामध्ये त्यांच्या रोमकूपामध्ये असंख्य ब्रह्मांडात हे विराजमान आहेत परलोक आणि पुनर्जन्म पान क्रमांक तीनशे एकोणनव्वद जुने आणि पान क्रमांक चारशे सहा नवीन एक पाद विभूती मध्येच प्रतिपल अनंत ब्रह्मांड तयार होतात आणि संपतात युग म्हणजे काळ प्रतिपल म्हणजे प्रत्येक सेकंद महाविष्णूचा एक सेकंद बरोबर महाकल्पाचा पूर्ण समय ब्रह्माची शंभर वर्ष बरोबर छत्तीस हजार कल्प बरोबर एक कल्प बरोबर दिवस रात्र बरोबर अहोरात्र ब्रह्माची अहोरात्र बरोबर आठ अरब चौसष्ट करोड मानवीय वर्ष पान नंबर तीनशे एकोणनव्वद जुने आणि पान नंबर चारशे सात नवीन परलोक आणि पुनर्जन्म प्रकृती अंतर्गत समस्त लोक कालरूप अग्नीद्वारे प्रलय काळामध्ये जळून खाक होतात आपल्या ब्रह्माचे स्वरूप जाणून घेण्यासाठी चित्र नंबर एक आणि नंबर दोन पहावे पान नंबर एकशे एकोणचाळीस कंदपुराण पुराण विष्णू लोक आणि रुद्र लोक यांना या ब्रह्मांडाच्या बाहेरचं सांगितलेलं आहे आता आपण महाब्रह्मांडाचे वर्णन पाहू महाशिव हे महाब्रह्मांडाचे रचनाकार आहेत खाली महाब्रह्मांडाचे चित्र दाखवलेलं आहे चित्राच्या मधोमध महाब्रह्मांडाचा महापरमधाम दाखवलेला आहे या महापरमधामाच्या वरच्या घेऱ्यामध्ये महाशिव आणि महाशक्ती राहतात महाशिव आणि महाशक्तींना महाकाल आणि महाकाली सुद्धा म्हणतात महाशिव आणि महाशक्ती यांना महापरमात्मा म्हणतात महाशिव आणि महाशक्ती या ब्रह्मांडाचे रचनाकार आहेत असे अनंत अनंत महाब्रह्मांड आहेत याच्या वरच्या घेऱ्यामध्ये महाविष्णू आणि महालक्ष्मी राहतात त्याच्या वरच्या घेऱ्यामध्ये महाब्रह्मा आणि महासरस्वती राहतात याच्या वरच्या घेऱ्यामध्ये काही सत्वप्रधान चांगले आत्मे राहतात आणि याच्याही वरच्या घेऱ्यामध्ये काही चांगले आत्मे शांतता घेऱ्यात राहतात त्याच्या वरच्या भागामध्ये एक मोठा घेरा दाखवलेला आहे या घेऱ्यामध्ये अनंत अनंत कोटी ब्रह्मांड आपापल्या धुरीवर फिरत राहतात सगळ्यात आधी आपले परम महाब्रह्मांडाचे पहा चित्र नंबर चार ज्यामध्ये आपले ब्रह्मांड येते त्या परम महाब्रह्मांडातील आपले महाब्रह्मांड पहा चित्र नंबर तीन खाली आहे त्यामध्ये आपला भारत येतो या महाब्रह्मांडातून आपले ब्रह्मांड खाली आले आहे या ब्रह्मांडाच्या भूलोकात आपला भारत वर्ष आहे चित्र नंबर एक आणि नंबर दोन पहा हा आपल्या भूलोकावर आपल्या भारत वर्षातील ब्रह्मांड बेहदच्या परमधामाचे सेंटर किंवा केंद्र बनलेले आहे हे आपले ब्रह्मांड अनंत अनंत कोटी ब्रह्मांड महाब्रह्मांड आणि परम महाब्रह्मांड यांनी घेरलेले आहे ही सर्व अनंत अनंत ब्रह्मांड परम महाब्रह्मांड आणि महाब्रह्मांड आपल्या भूलोकातील भारत वर्षाचे ब्रह्मांडाचे चहू बाजूला आपापल्या धुरीवर फिरत सगळ्यात आधी आपल्या महाशिवाने महा शिवाकडून संकल्पाने आपले ब्रह्मांड तयार करून घेतले होते हे आपले ब्रह्मांड सुरुवातीला सत्व प्रधान होते याच प्रकारे अनंत अनंत कोटी शिवशक्तींच्या द्वारे अनंत अनंत ब्रह्मांड तयार झाली आणि नष्ट झाली आणि हे चक्र चालतच राहिले जे आपले सगळ्यात पहिले ब्रह्मांड बनलेले होते ते सर्व ब्रह्मांडांपैकी अत्यधिक सत्वप्रधान होते जे आपले ब्रह्मांड आहे त्यात आपला भारतवर्ष आहे असे अनंत अनंत कोटी ब्रह्मांड आहेत परलोक आणि पुनर्जन्म जुने पान नंबर दोन आणि तीन आणि नवीन पेज नंबर सहा आणि सात अनंत अनंत ब्रह्मांड स्वरूप या जगामध्ये एकेका ब्रह्मांडात अनंत अनंत जीव आहेत एकेका जीवाचे अनंत अनंत जन्मात अनंत अनंत कर्म आहेत अनंत अनंत कर्मांचे कर्मान एकेका कर्मानुसार अनंत अनंत फळ आहेत ज्या भूलोकात आपला भारतवर्ष आहे तो भूलोक अनंत ब्रह्मांडांच्या ठीक मधोमध आहे परलोक आणि पुनर्जन्म जुने पान नंबर तीनशे सत्याहत्तर आणि नवीनचे तीनशे पंच्याऐंशी म्हणून अनंत अनंत कोटी कोटी ब्रह्मांड आहेत तसेच अनंत अनंत कोटी कोटी परमतत्व सुद्धा आहेत अनंत कोटी कोटी रंग आणि रंगसंगती आहेत तिथली कल्पना करणं सुद्धा अतिशय कठीण आहे कारण अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये वेगवेगळी परमतत्व आहेत कुठलीही दोन ब्रह्मांड एकसारखी नाहीत पान नंबर सहाशे एकावन्न देवी भागवत एकेका ब्रह्मांडाचे वेगवेगळे ब्रह्मा विष्णू आणि शिव आहेत संदर्भ देवी भागवत पान नंबर सहाशे एकोणचाळीस महाकालाच्या महाविराट रूपात त्याच्या रोमकूपामध्ये असंख्य ब्रह्मांड विराजमान आहेत संदर्भ परलोक आणि पुनर्जन्म पान नंबर तीनशे एकोणनव्वद जुने आणि पान नंबर चारशे सहा नवीन एक पाद माया विभूती एक एक क्षणात युगपद प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांड तयार आणि नष्ट होतात युग म्हणजे समय प्रमाण प्रतिपल म्हणजे क्षणार्धात महाविष्णूंचा एक सेकंद वजा महाकल्पाचा पूर्ण वेळ बरोबर ब्रह्मांची शंभर वर्ष बरोबर छत्तीस हजार कल्प एक कल्पाचा समय दिन अधिक रात्र बरोबर अहोरात्र बरोबर आठ अरब चौसष्ट करोड मानवीय वर्ष संदर्भ पान नंबर तीनशे एकोणनव्वद जुने आणि चारशे सात नवीन आणि पुनर्जन्म प्रकृती अंतर्गत समस्त लोककालरूप आणि अग्नीच्या द्वारे प्रलयकाळी जळून जातात आपल्या ब्रह्मांडाच्या माहितीसाठी पहा चित्र नंबर एक आणि दोन पान नंबर एकशे एकोणचाळीस विष्णू लोक आणि रुद्र लोक यांना या ब्रह्मांडाच्या बाहेरच असं सांगितलं गेलेलं आहे हे महाब्रह्मांड पण आपापल्या धुरीवर फिरत राहते महाशिव हा महाब्रह्मांडाचा रचनाकार आहे परलोक आणि पुनर्जन्म पान नंबर दोनशे सात जुने पान नंबर दोनशे सत्तेचाळीस नवीन महाकाळाची शक्ती अनंत आहे त्याच्या रोमारोमात अनंत अनन्त अनंत ब्रह्मांड आहे, महाशिवच महाकाळ होऊन अनंत कोटी ब्रह्मांडांना एका सेकंदात आपल्या आतमध्ये सामावून घेतो परलोक आणि पुनर्जन्म जुने पान नंबर तीनशे नवीन पान नंबर चारशे एक पाद माया विभूती महाशिवाच्या सेकंदामध्येच युगपद प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांड तयार होतात आणि नष्ट होतात युगपद म्हणजे समय प्रमाण प्रतिपल म्हणजे प्रतिसेकंद महाब्रह्मांडात शक्ती नसेल तर महाशिव महाकाल स्वरूप धारण करून ज्या ज्या रोमकूपातून हे अनंत अनंत कोटी ब्रह्मांड निघाले होते ते परत त्याच रोमकूपातून अनंत कोटी ब्रह्मांडांच्या एक एक पेशी बनवून सामावून घेतो आता प्रत्येक पेशी नकारात्मक शक्तीची तयार झालेली असते शिवाने रचना केलेली होती तेव्हा शिवाकडे सकारात्मक शक्ती होती जेव्हा एक एक शिवाने ते एक एक ब्रह्मांड एकत्रित केले तेव्हा शिव सुद्धा नकारात्मक शक्तीचे सेल आले म्हणून आता महाशिव या नकारात्मक शक्तीच्या ब्रह्मांडाना आपल्या आत मध्ये सामावून नष्ट करून टाकतो तेव्हा महाशिवाला सुद्धा आपल्या स्वतःची शक्ती चार्ज करावी लागते तेव्हा तो कुणापासून निघालेला होता परम महाशिवातून निघालेला होता परम महाशिव ज्या रोमकुपातून निघाला त्याच रोमकूपात परत पेशी बनून सामावून जातो या ब्रह्मांडासारखे अनेक ब्रह्मांड आहेत परलोक आणि पुनर्जन्म पान संख्या सतरा जो विराट पुरुषात सामावलेले आहेत आता आपण परम महाब्रह्मांडाचं वर्णन पाहू पहा चित्र नंबर चार काही कमकुवत आत्मे ज्यांचा जन्म या धरतीपासून एकशे पन्नास अरब प्रकाश वर्षे दुरी सुद्धा वरती परमतत्वांमध्ये म्हणजे परम अग्निव आणि परम तत्व यांच्यामध्ये झाला आहे ते आठ पॉइंट पाच कला ते आठ पॉइंट एक कलेच्या जा मध्ये झालेले होते त्यांचे दोन भाग झालेले होते यांच्यामधील काही श्रेष्ठ परमतत्वांचे आत्मे होते ज्यांच्यामधली परमतत्वांची मात्रा जवळपास शंभर टक्के होती ते काहीसे जास्त शक्तिशाली असल्याने ते थोडे वरच्या स्तरावर उडत होते आणि ज्यांच्यामध्ये परमतत्वांची शक्ती काही टक्के कमी होती ते पतनाला प्राप्त होत होते तिथून सूक्ष्मामध्ये भांडत भांडत ते परम महाब्रह्मांडातून महाब्रह्मांडात आणि महाब्रह्मांडातून ब्रह्मांडामध्ये येत गेले आणि अजूनही खाली पतित होत गेले यामध्ये परम महाब्रह्मांड सगळ्यात आधी खाली आले पहा चित्र नंबर चार अशी अनंत कोटी परम महाब्रह्मांड असतील यांचे रचनाकार परम महाशिव जवळपास सगळेच धरतीवरती पतित झालेले आहेत हे सर्व परम महाब्रह्मांड आता आपापल्या धुरीवर फिरत आहेत त्यामुळे काही प्रमाणात परम आकाश तत्व खाली येते सगळ्यात <laughs> आधी आपले परम महाब्रह्मांड खाली आले ज्याच्यामध्ये आपले ब्रह्मांड होते पहा चित्र नंबर चार त्या परम महाब्रह्मांडातील आपले महाब्रह्मांड पहा चित्र नंबर ते खाली आले आहे ज्या ब्रह्मांडातील भूलोकामध्ये आपला भारत वर्ष आहे तो या बेहदच्या परमधामाचे केंद्र झाला पहा चित्र नंबर एक आणि दोन हे आपले ब्रह्मांड ज्यामध्ये आपल्या भूलोकात भारत वर्ष आहे तो अनंत अनंत कोटी कोटी ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड यांनी घेरलेला आहे ही सर्व अनंत अनंत ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड आपल्या भारत वर्ष असलेल्या ब्रह्मांडाभोवती आपापल्या धुरीवर फिरत आहेत आपले ब्रह्मांड सगळ्यात आधी आपल्या महाब्रह्मांडवाल्या महाशिवानी शिवाकडून संकल्पाद्वारे सांगून करून घेतलेला होता आणि शिवानी ब्रह्माकडून बनवून घेतलेला होता सगळ्यात आधी जे आपले ब्रह्मांड बनले ते अत्यधिक सत्वप्रधान होते याच प्रकारे अनंत अनंत कोटी कोटी शिव शक्तींच्याद्वारे आपापली अनंत अनंत अन्त ब्रह्मांड तयार आणि नष्ट होत गेली आणि होतच गेली जे आपले ब्रह्मांड बनले ते आतापर्यंतच्या ब्रह्मांडातील सगळ्यात जास्त सत्वप्रधान होते परम महाशिवाना परम महापरमात्मा म्हणतात परम परम या परम महाब्रह्मांडाचा रचनाकार परम महाशिव आहे या परम महाब्रह्मांडाच्या परम 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 आहे या वरच्या घेऱ्यामध्ये महाशिव आणि महाशक्ती राहतात याच्या वरच्या घेऱ्यात काही चांगले आत्मे शांतता घेऱ्यामध्ये राहतात याच्याही वरच्या मोठ्या घेऱ्यामध्ये अनंत अनंत कोटी कोटी महाब्रह्मांड आपापल्या धुरीवर फिरत राहतात या सर्वांचे रचनाकार महाशिव आणि महाशक्ती आहेत सर्व वेगवेगळ्या महाब्रह्मांडाचे रचनाकार वेगवेगळे महाशिव आणि महाशक्ती आहेत हे परम महाब्रह्मांड आपल्या धुरीवर फिरत आहे या परम महाब्रह्मांडाचा नाश होत नाही आपला भारत वर्ष असलेलं ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडांच्या मध्यावर स्थित आहे ज्या ब्रह्मांडामध्ये आपली पृथ्वी स्थित आहे ते ब्रह्मांड स्थूल आले सगळ्यात आधी हेच परम महाब्रह्मांड खाली आले असे परम महाब्रह्मांड जवळपास पाचशे करोड आहेत अशा पाचशे करोड परम महाब्रह्मांडाचे रचनाकार पाचशे करोड परम महाशिव आहेत एक एक परम महाब्रह्मांडाचे रचनाकार वेगवेगळे परम महाशिव आणि परम महाशक्ती आहेत हे सर्व परम महाशिव परम महाआत्मे आहेत एकेका महाब्रह्मांडामध्ये अनंत अनंत ब्रह्मांड आपापल्या धुरीवर फिरत आहेत या ब्रह्मांडाचे रचनाकार शिव आहेत असे अनंत अनंत कोटी कोटी जेवढी ब्रह्मांड आहेत त्या सर्वांचे रचनाकार तेवढेच वेगवेगळे शिव आहेत पहा चित्र नंबर चार पाचशे करोड परम महाशिव आणि परम महाशक्ती यांचे रचनाकार सहा पॉइंट पाच करोड परम, परम महाशिव आहेत सहा पॉइंट पाच करोड परमपरम महाशिव यांचे रचनाकार दोन करोड मूल वतनवाले आहेत या दोन करोड मूळ वतनवाले यांचे रचनाकार नऊ लाख परमधामवाले आहेत या नऊ लाख निराकारी आत्म्यांचे रचनाकार सोळा हजार एकशे आठ परमधामवाले आहेत या सोळा हजार एकशे आठ यांचे रचनाकार एक हजार आठ वाले आहेत जे की विष्णूच्या माळेमध्ये राहणारे मणके आहेत या एक हजार आठ चे रचनाकार एकशे आठ बीजरूप माळावाले आहेत हे एकशे आठ आत्मे पद्मापदम महाशिव आहेत या एकशे आठचे रचनाकार बेहदचे मातपिता आहेत ते बेहदचे महाशिव आणि बेहदची महाशक्ती आहेत ते बेहद महाकाल आणि महाकाली आहेत जे बेहदची सृष्टी म्हणजेच परमधाम मूलवतन सूक्ष्मवतन आणि स्थूलवतन यांचे रचनाकार आहेत जे एकाच जन्मासाठी बेहद आणि हदच्या सृष्टीला व्यक्तामधून अव्यक्त बनवण्यासाठी मनुष्य रूपामध्ये आलेले होते यांचा जन्म दिव्य आणि अलौकिक होता बेहदचे महाकाल भूतांचा संहार करणारे बेहदचे परम महाब्रह्मांडांना बेहदचे रुद्र रूप धारण अनन्त करून वरती आठ पॉइंट पाच कलेहून बेहदच्या परम अग्नि तत्वाची वर्षा करून आणि बेहदच्या कालाग्नीची वर्षा करून सर्व परम महाब्रह्मांडांना आपल्या महाविराट स्वरूपातील रोमकुपांमध्ये एका सेकंदात सामावून घेतील सर्व परम महाब्रह्मांडांना अव्यक्तामध्ये बदलून टाकतील आणि बेहदचे भूतनाथ बनून सर्व तीन तत्वातील आत्म्यांना मुक्ती देऊन आपल्या आतमध्ये सामावून घेतील कारण परम महाशिवामध्येच परम महाब्रह्मांडांना परत सावरून एकत्र करून घ्यायची शक्ती राहिलेली नाही पहा परलोक आणि पुनर्जन्म पान नंबर दोनशे सत्तावीस जुने आणि पान नंबर दोनशे सत्तेचाळीस नवीन महाकाल यांची शक्ती अनंत आहे आणि त्यांच्या रोम रोमामध्ये अनंत अनंत ब्रह्मांड आहेत हे परम महाब्रह्मांड खाली येत गेले आणि सगळ्यात आधी हेच महाब्रह्मांड खाली आले याच्या आधी या परम महाब्रह्मांडातील पण एक महाब्रह्मांड ज्याची रचना महाशिवानी केलेली होती तेच महाब्रह्मांड खाली आले पहा चित्र नंबर एक दोन आणि तीन सगळ्यात आधी आपले हे छोटेसे ब्रह्मांड ज्यामध्ये चौदा लोक किंवा भुवन आहेत आणि आपला भारत वर्ष आहे ते खाली आले आपल्या या ब्रह्मांडाची रचना सगळ्यात आधी महाशिवाने संकल्पातून सांगून शिवाकडून करून घेतलेली होती आणि शिवाने ब्रह्माकडून करून घेतलेली होती पहा चित्र नंबर एक चौदा भुवनांच्या ब्रह्मांडाच्या वरती विष्णुपुरी आणि शिवपुरी दाखवलेले आहेत आणि याच्यावरती परमधाम आहे पहा चित्र नंबर दोन हे विष्णू लोक आणि रुद्रलोक या चौदा भुवनांच्या ब्रह्मांडाच्या बाहेर सांगितलेले आहेत पहा स्कंद पुराण पान नंबर एकशे एकोणचाळीस ज्या भूलोकामध्ये आपला भारत वर्ष आहे तो भूलोक अनंत ब्रह्मांडांच्या बरोबर मधोमध आहे पहा परलोक आणि पुनर्जन्म जुने पान नंबर तीनशे सत्त्याहत्तर आणि नवीन पान नंबर तीनशे पंच्याण्णव काही कमकुवत आत्मे जे खाली येत गेले त्यांच्यामध्ये शक्ती नसल्यामुळे त्यांच्यातील जे श्रेष्ठ आत्मे होते आणि ज्यांच्यामध्ये परमतत्वांची शक्ती शंभर टक्के होती त्यांनी संकल्पाने खाली येणे सुरू केले तेव्हा महाशिवानी आपल्या ब्रह्मांडाच्या शिवाकडून आणि शिवाने ब्रह्मांच्याकडून आपल्या चौदा भुवनांच्या ब्रह्मांडाची रचना करून घेतली पहा चित्र नंबर एक आणि दोन नंतरही काही कमकुवत आत्मे खाली येत गेले येत गेले आणि त्यांच्या नकारात्मक विचारांचा परिणाम म्हणून ही धरती तयार झाली या धरतीवर सगळ्यात आधी आपला भारत वर्ष तयार झाला आपले सोलर सिस्टम किंवा हे मर्यादित ब्रह्मांड हे आपल्या या अमर्याद परमधामाचे सेंटर किंवा केंद्र बनले आपल्या या ब्रह्मांडाच्या बाजूना आणि दीडशे अरब प्रकाश वर्षे दुरीपेक्षाही जास्त अंतरावर अनंत अनंत कोटी कोटी ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड आपापल्या धुरीवर फिरत आहेत या सर्व ब्रह्मांडाचे शिव महाशिव आणि परम महाब्रह्मांडाचे परम महाशिव खाली आलेले आहेत यापैकी दहा टक्के आकारी आहेत आणि बाकी सर्व साकारी आहेत परलोक आणि पुनर्जन्म हे पुस्तक पहा आणि यातले जुने पान नंबर दोन आणि तीन याच्यामध्ये आणि नवीन पान नंबर सहा आणि सात याच्यामध्ये ही माहिती दिलेली आहे अनंत अनंत ब्रह्मांड स्वरूप या जगात एकेका ब्रह्मांडामध्ये अनंत अनंत जीव आहेत एकेका जीवाची अनंत अनंत जन्मामध्ये अनंतानंत कर्म आहे अनंत कर्मांमध्ये एकेका कर्मामध्ये अनंत अनंत फळं आहे ज्या भूलोकामध्ये आपला भारतवर्ष आहे तो भूलोक अनंतानंत ब्रह्मांडांच्या ठीक मधोमध आहे पहा परलोक आणि पुनर्जन्म जुने पान नंबर तीनशे सत्त्याहत्तर आणि नवीन तीनशे पंच्याण्णव यामुळे अनंत कोटी कोटी ब्रह्मांड आहेत आणि अनंत कोटी कोटी परमतत्व आहेत अनंत कोटी कोटी रंग आहेत आणि अनंत कोटी कोटी रंगसंगती आहेत अनंत रूपरेषा नैन नक्ष रूपरंग आहेत तिथली कल्पना करणं सुद्धा खूप कठीण आहे कारण अनंत कोटी कोटी ब्रह्मांडांमध्ये वेगवेगळी परमतत्व आहेत एक ब्रह्मांड दुसऱ्याशी मिळत जुळत नाहीये पान नंबर सहाशे एकोणचाळीस दैवी भागवत यामध्ये सांगितलेला आहे की महाकाल यांच्या महाविराट स्वरूपामध्ये त्यांच्या रोमकूपामध्ये असंख्य ब्रह्मांड विराजमान आहेत त्यांच्यातील एक छोटेसे ब्रह्मांड आहे पान नंबर एकशे एकोणचाळीस कंद विष्णू लोक आणि रुद्र शिवलोक या ब्रह्मांडाच्या बाहेर आहेत पान नंबर सहाशे एकेचाळीस देवी भागवत एक एक ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे ब्रह्मा विष्णू आणि शिव आहेत पान नंबर एकशे चाळीस पुराण जसे हे ब्रह्मांड आहे तसे अनेक अरब आणि अनेक करोड ब्रह्मांड प्रकृतीच्या आवरणामध्ये स्थित आहेत पान नंबर जुने तीनशे अठ्याऐंशी नवीन पान नंबर चारशे सहा परलोक आणि पुनर्जन्म एक पाद विभूती याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सेकंदामध्ये युगपद प्रतिपल अनंत अनन्त ब्रह्मांड तयार आणि नष्ट होतात दोनशे सत्तेचाळीस पान नंबर दोनशे सत्तावीस परलोक आणि पुनर्जन्म महाकाल यांची शक्ती अनंत आहे आणि त्यांच्या रोमारोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहे हे परम महाब्रह्मांड आपापल्या धुरीवर फिरत राहतात बेहच्ची परम महाशांती हे दिव्य अलौकिक ज्ञान आपल्याला देऊन बापूजींनी कृतकृत्य केलेलं आहे याचे उर्वरित अध्याय आपण पुढील काही भागांमध्ये पाहणार आहोत या आणि अशा प्रकारचे दिव्य ज्ञान ऐकण्यासाठी बापूजींचे मराठी यूट्यूब चॅनल पहा सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक शेअर कमेंट करा तसेच बापूजींचे जे इतर चॅनल आहेत जसे त्यांचे स्वतःचे चॅनल अनंतभाईंचे पॉडकास्ट चॅनल साक्षी दिदींचे मोटिवेशन अँड मेडिटेशन हे चॅनल माझींचे दिव्यवाणी हे चॅनल आणि झील पटेलचे इंग्लिश चॅनल या सर्व चॅनलना सबस्क्राईब करा त्यातील त्यातील अलौकिक ज्ञान इतरांपर्यंत पोचवा यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हालासुद्धा प्रेरणा मिळते बेहदच्या बेहतची परंपरंपरम महाशांती होत आहे Join us daily for live meditation 10 pm to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at Like, share, subscribe. Join today. परम शान्ति